हॅलो, कसे आहात सर्वजण? वर दिलेले शीर्षक पाहून तुम्हा सर्वांना काय विचारायला असावा? असो, प्रत्येकाला पडलेला प्रश्न वेगवेगळा असेल, पण उत्तर माझ्या लेखनाच्या शेवटी भेटेल तुम्हाला नक्कीच। तर मे महिन्यात सुट्टीला गेलेले सर्व विद्यार्थी 15 जूनला आपल्या शाळेकडे परतले। जून महिन्याच्या सुरुवातीलाच शाळा सुरू होणार ही चाहूल लागलेलीच असते, म्हणजे आता सुट्टी संपली, पुन्हा तेच दप्तर, त्याच वह्या, पुस्तके आणि तोच अभ्यासक्रम आणि परीक्षा। पण शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे, जिथे इयत्ता 1 ते 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो। याचे 2 प्रकार, प्राथमिक आणि माध्यमिक। शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते। आजही मला चांगलंच आठवतं, वडिलांच्या बदलीमुळे इंग्लिश स्कूलमध्ये LKG मध्ये ABCD शिकली, तर पुन्हा एकदा गावी येऊन मराठी शाळेत बालवाडीत दाखल झाली। त्यावेळची पाटी आणि पेन्सिल आताही खूप आठवते, ज्यावर मराठी अक्षरात शाळेतील बाई आपल्याला आई बाबा हे जगातील सुंदर शब्द लिहिण्यास सांगत असत, आणि तो शब्द आई बाबांना दाखवून देण्यास बालवाडीतून घरापर्यंत पळत सुटत होतो। त्या पाटीवर रेखाटलेले ते नाव पाहून जी शाबासकी आणि प्रेमळ मुका भेटायचा, त्याचा गोडवाच त्यावेळी वेगळा होता। मराठीचा तो गोडवा इंग्लिशच्या ABCD मध्ये कुठे, नाही का? अशा रीतीने अक्षर ओळख झाली, त्यानंतर पहिलीपासूनची शाळा आणि अभ्यासक्रम शिकण्यास सुरुवात झाली। वर्ग सुरू होण्याआधी प्रार्थनेला सर्वजण हजर असत। एखाद्याला शाळेत पोहोचण्यास वेळ झाला तर हळूच दबक्या पावलांनी येऊन दप्तर बाजूला ठेवून हळूच पायाचे घडे घालून प्रार्थनेत सामील होत असेल। पहिलीपासून प्रार्थनेला साने गुरुजींची कविता, खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम रे पावी, ही कविता मनातच मोठे झालो। त्याशिवाय कवी गोविंदाग्रज यांची मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, अशा आमच्या महान व्यक्तींच्या छान छान कविता गात लहानाचे मोठे झालो। आजच्या घडामोडी असे रोज प्रत्येकाचे टर्न यायचे, सर्वांसमोर उभे राहून आजचे दिनविशेष आणि ठळक बातम्या सांगायचे। शनिवारी व्यायाम वगैरे करून वर्ग सुरू होत असे, तास असतील तसे शिक्षक वर्गात दाखल होत असत। तिथून जो अभ्यास सुरू होत असे तो वर्षभर चालत असे, मग त्यात आपले शनिवारही मोठ्या उत्साहात साजरे होत असत। एकदा का त्या इयत्तेची परीक्षा संपली की मेच्या सुट्ट्या आणि पुढची इयत्ता ठरलेली, पण काही जणांना पुन्हा त्याच इयत्तेत राहावं लागत असे। का बरं? तर अभ्यास कमी, मार्क्स कमी, आणि त्यासाठी शेरा भेटायचा, ना पास। शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे, शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया आहे, भक्कम करणारे एक माध्यम आहे। आयुष्याची जडणघडण येथेच होते, तसेच आपल्याला व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते। तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकल्या जातात, तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते। शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक विकास, सामाजिक, मानसिक, शारीरिक, नैतिक विकास होत असतो। प्राथमिक संपून माध्यमिक शाळेची सुरुवात, आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण, मग त्यात बरेच प्रकार आले। 10वीपर्यंत आपण एकत्र असणारे पुढच्या प्रवासात विखुरले जातो, कॉमर्स, आर्ट आणि सायन्स, तसेच इतर डिप्लोमा आणि कोर्सेसकडे वळले जातात। असेच आपण शाळेत शिकत शिकत कधी मोठे होऊन जातो समजतच नाही। काही हात कायमचे पकडून असतात, तर काही जण बरीच मोठे स्वप्न घेऊन खूपच दूर निघून जातात, खूप दूर। एकंदरीत सर्व बाबींचा विचार केल्यावर एकच समजतं, आपली शाळा कधीच संपत नाही। प्राथमिक, माध्यमिक किंवा महाविद्यालयीन असो, त्यानंतरही आपली शाळा सुरूच असते, तीही विविध रूपात। म्हणजे ही शाळा म्हणजे अनुभवाची शाळा। फरक इतकाच, आता मात्र इयत्ता कोणती आहे हे मात्र समजत नाही, पण आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, घटना, दिवस, वर्ष, अनुभव मात्र नक्की देऊन जात असतात। त्यासोबत कागदावर न दिसणारे सर्टिफिकेट,
आता तुम्ही म्हणत असाल असे कोणते सर्टिफिकेट आहे बरं? आहे ना, सर्टिफिकेट आहे, ते पाहू पुढच्या भागात। तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी। जोडून रहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या चॅनलवर। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करायला नका विसरू। धन्यवाद।